आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये 5 दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल संचलन 2016 ला सुरुवात झाली आहे. जगभरातील नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणं हा या संचलनाचा उद्देश आहे. भारताकडून आयोजित या नौदल संचलनात अमेरिका, रशिया, चीन आणि जपानचं 52 देशांचं नौदल सहभागी होत आहे. या संचलनातनं आता भारतीय सामर्थ्याचं दर्शन अवघ्या जगाला होत आहे. इथे दृश्य आपण पाहतोय. जगभरातील नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन या निमित्तानं पुन्हा एकदा जगाला होत आहे. त्याचबरोबर आश्चर्य भी होगा और उत्सुकता भी होगा कि इस समीक्षा के अंदर असल में क्या होगा. थोड़ी देर में पता चलेगा. Yes, and we see the dignitaries are arriving one by one. It's a lovely clear sky. It's about 8:35 in the morning and we are all set for one of Vishakhapatnam's biggest festivals. गुजरातच्या नवसार जिल्ह्यात प्रवासी बस पूर्णा नदीत कोसळून फार मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 20 जण ठार झाले. नवसारी जवळील सुपा गावाजवळच्या गुजरातच्या डेपोला बसला अपघात झाला. या अपघातात 35 ते 40 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. सुरतमधल्या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बरगाव वेगात असलेल्या एका कारनं बाईकला टक्कर दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बाईक स्वार अक्षरशः हवेत फेकला गेला आणि खाली आदळला. हेल्मेट न घातल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये जाऊन काश्मीर दिवस साजरा केला. काश्मीर प्रश्न न सुटण्याला संयुक्त राष्ट्रसंघ जबाबदार असल्याचं शरीफ म्हणाले. काश्मीरच्या जनतेचे प्रश्न आणि त्यांचे हक्क याचं उत्तरदायित्व संयुक्त राष्ट्रसंघाचं असल्याचं शरीफ यांनी म्हटलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.